अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पहूर येथील असहाय्य निराधार मातेसह चिमुकलीला मानव सेवा आश्रमाचा आधार मिळाला आहे। पहूर येथील पत्रकार, पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांतून हे माणुसकीचे दर्शन घडले आहे। पहूर बसस्थानक परिसरात उघड्यावर जीवन जगणाऱ्या एका निराधार मातेसह 4 महिन्यांच्या चिमुकलीस पहूर येथील पत्रकार, पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांतून चोपडा तालुक्यातील वेळे येथील मानव सेवा आश्रमाचा आधार मिळाला आहे। गेल्या काही महिन्यांपासून पहूर बसस्थानक परिसरात आणि भाजीपाला बाजार परिसरात एक महिला उघड्यावरच उदरनिर्वाह करत होती। बसस्थानक परिसरातील व्यावसायिक तिला देतील ते खाऊन ती आपले पोट भरत होती। अशातच तिने एका मुलीला जन्म दिला। सदर आई आणि मुलगी अतिशय वेदना सहन करताना पाहून पहूर येथील सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे, त्यांचे चिरंजीव वैभव लाठे, पत्रकार जयंत जोशी व बबलू कोटेचा यांनी चोपडा तालुक्यातील वेळे येथील मानव सेवा संस्थेचे संचालक नरेंद्रभाई यांच्याशी संपर्क केला। त्यांनी सदर महिलेसह चिमुकलीला आपल्या आश्रमात समावून घेण्यासाठी होकार दर्शवला। पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी सदर निराधार महिलेसह 4 महिन्यांच्या चिमुकली मानव सेवा संस्था आश्रमात दाखल करण्यासाठी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून स्वतः व आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह बसस्थानक परिसरात उपस्थित राहून त्या महिलेला निरोप दिला। सदर बहिणीसह चिमुकलीला पहूर येथील भावंडांनी नवे कपडे देऊन चोपडा येथील नरेंद्र पाटील यांच्या मानव सेवा आश्रमात जाण्यासाठी निरोप दिला। जळगाव पहूर बस स्टँडवर अंदाजे 5-6 महिन्यापासून एक महिला आणि तिला 3 ते 4 महिन्याचे बाळ अशी बेवारस स्थितीत राहत होती व त्या ठिकाणीच जे दुकानदार वगैरे आजूबाजूच्या लोकांनी जे दिले ते खात होती। ती स्वतःचं नाव सांगण्यास असमर्थ होती व तिला कोणीही नातेवाईक नव्हते, निराधार होती व स्वतः कोणाचाही काही पत्ता तिच्या बाबतीत माहिती नसल्यामुळे तिच्या मुलाची व तिची हाल अपेक्षा होत होती। अशा परिस्थितीत गावातील पोहर गावातील समाजसेवक पत्रकार मंडळी हे सर्व व पोलीस आम्ही सर्व एकत्र आलो। त्यामध्ये श्री जयंत जोशी, श्री शांतरामजी लोढे, श्री वैभव लोढे, सामाजिक कार्यकर्ते बबलू भाऊ कोटेचा, भैया भाऊ कुमावत, रवी कासार जळगाव येथील त्यांच्या सोबतची टीम व आमच्या पोलीस स्टेशनचे ईश्वर देशमुख होमगार्ड, जी देवा होमगार्ड, गणेश चौरे, ज्ञानेश्वर चौरे, महिला होमगार्ड प्रतिभा भालेराव असे आम्ही व त्या ठिकाणी ज्या आधुनिक लोकांनी आम्हाला सहकार्य केलं अशा सहकार्यातून त्या महिला व तिच्या सोबत असलेले बाळ यांना सुरक्षेच्या दृष्टीने व आरोग्याच्या दृष्टीने पुढील उपचारासाठी चोपडा तालुक्यातील वेळा या ठिकाणी मानव सेवा संस्था नरेंद्र पाटील हे चालवतात यांच्या संस्थेमध्ये ॲम्ब्युलन्सने आपण रवाना केलेले आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।